guys, welcome back to our channel. My name is Kishori. And I'm Swapnil. And we make food and travel related videos. So, आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहे नवीन ठिकाणी. चला, let's go. आम्ही आता निघालो आहे फुल पॅक मध्ये. बाईकवरून जाणार आहोत, त्याच्यामुळे ऊन वगैरे पण आहे. सो चला निघूया. बाय रोड आपण चाललो आहे बाईकने. हे कॅडबरी जंक्शन आहे. पेट्रोल पंप वर आलोय आपण. आजचा व्हिडिओ खूपच एक्साइटिंग असणार आहे. तुम्ही अजिबात मिस करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. स्टे ट्यून. मेरवांच आहे दादरच. खाली मार्केट भरलंय. हळूहळू दुकानं चालू होत आहेत कारण दुपारचे 4 वाजून गेलेले आहेत. थोडंफार ट्रॅफिक सुद्धा आहे या साईडला पण बघू शकता तुम्ही. सीएसटी लालबाग आणि करी रोड आहे. आणि आपल्याला त्याच दिशेने जायचंय. भायखळ्याला पोहोचलोय आपण. भायखळा आलाय. पर्शियन दरबार आहे इथे बघा. हे आहे वायकाळा स्टेशनच्या बाहेरचं पर्शियन दरबार. आपण एक्झॅक्टली स्टेशनच्या बाहेर आहोत. हे वायकाळ्याचं पोलीस स्टेशन आहे. हे सगळं भेंडी बाजार आहे. हा जो लॅमिंग्टन रोड आहे इथे तुम्हाला लॅपटॉप्स आणि कम्प्युटर्स खूपच रिझनेबल रेट्समध्ये मिळतात आणि त्याप्रमाणेच त्यांचे ॲक्सेसरीजसुद्धा तुम्हाला इथे मिळू शकतात आणि त्याचाही रेट रिझनेबल असतो. ॲज यू कॅन सी आपण गिरगाव चौपाटीला पोचलो आहोत आता. आणि खूपच ब्युटिफुल सनसेटचा टाईम आहे. हा थोड्याच वेळात सनसेट होणार आहे त्याच्यामुळे खूप छान वातावरण झालेलं आहे चौपाटीवर.
आणि आपण जात आहोत वन ऑफ द फेमस स्पॉट इन मुंबई, दॅट इज हँगिंग गार्डन. आणि याला फिरोजशाह मेहता गार्डन असे सुद्धा म्हणतात, पण हँगिंग गार्डन खूपच फेमस नाव आहे. हँगिंग गार्डन हे मुंबईच्या मलबार हिल एरियामध्ये येतं. हे मलबार हिलच्या एकदम टॉपला लोकेटेड आहे. त्याचसोबत हँगिंग गार्डनच्या अपोजिटला कमला नेहरू पार्कसुद्धा आहे. हँगिंग गार्डनला जाण्यासाठी आता आम्ही ज्या रोडने जातोय याच रोडने तुम्हाला जावं लागेल, म्हणजेच अडजॉइनिंग मरीन लाईन्स गिरगाव चौपाटीचा जो स्ट्रेट रोड आहे तिथून स्ट्रेट पुढे तुम्ही वर गेले की 3 बत्तीचा जो टर्न येतो तिथून तुम्ही टर्न मारून डिरेक्टली मलबार हिल एरियामध्ये एंट्री करता. इव्हनिंग टाईमला म्हणजेच सनसेटच्या टाईमला जर का तुम्ही केव्हा गिरगाव चौपाटीवरून आला तर खूपच ब्युटिफुल सुदिंग आणि एकदम मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण असतं इथे. खूपच छान वाटतं आपल्याला. गणेश विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर खूपच गर्दी असते आणि इथला माहोलसुद्धा खूप वेगळाच असतो. खूप मजा येते गिरगाव चौपाटीला गणेश विसर्जनाच्या वेळी. तुम्ही बघू शकता आपण 3 बत्तीच्या टर्नच्या इथे पोचलेलो आहोत. आता आपण हा टर्न घेऊन स्ट्रेट जायचा आहे आणि हा रोड स्ट्रेट डिरेक्टली हँगिंग गार्डनलाच जातो. आता आपण पोचतोय मुंबईच्या मलबार हिल एरियामध्ये. इट्स अ मोस्ट एक्सक्लुसिव्ह रेसिडेन्शियल एरिया इन मुंबई. याचं कारण असं आहे की इथे फेमस बिझनेसमन्स आणि फिल्म पर्सनॅलिटीजसुद्धा इथे राहतात, त्यामुळेच हा एरिया वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह एरिया इन द वर्ल्डमध्ये फेमस आहे. इथले प्रॉमिनंट लँडमार्क्स म्हणजे आपले जे महाराष्ट्राचे CM आहेत त्यांचा बंगलो, गव्हर्नमेंटचे गेस्ट हाऊस आणि त्याचसोबत ऑफिशियल रेसिडेन्सेस ऑफ VVIP स्टेट ऑफिशियल्स यांचे घरं, यामुळेच हा एरिया खूप फेमस आहे. आणि या सगळ्यासोबत हँगिंग गार्डनने या एरियाला एक वेगळीच ओळख दिलेली आहे. आणि आता आपण पोचत आलेलो आहोत हँगिंग गार्डनच्या जवळ. मलबार हिलला हँगिंग गार्डनच्या जवळ पोहोचलोय आपण. आता इथे गाडी पार्क करू आणि मग जाऊ. हे कमला नेहरू उद्यान. गाडी जर तुम्ही घेऊन आला तर तुम्हाला या गेटच्या बाहेरच पार्क करायची आहे. इथून पुढे एंट्री नाही आहे. तर आपण आता आलोय मुंबईच्या रिचेस्ट एरियामध्ये मलबार हिलमध्ये. आणि आमचे इथे गिरगावमध्ये रिलेटिव्ह पण राहतात, तर त्यांना सुद्धा आम्ही आता भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे सुद्धा जायचं आहे. तर आपल्याला खूप सारी मजा पण करायची आहे. तर चला भेटूया. हाय, चला. ही सगळी आमची फॅमिली आहे, मंडळी आहे. जा भेटा. गार्डन भेटत जा. तो म्हातारीचा बूट. तर आपण आता तिथे जाणार आहोत करून. ही एरिशा आहे. हाय बाबू. हाय, से हाय. 10 वर्षाच्या खालच्या मुलांना एंट्री नाही आहे सध्या हँगिंग गार्डन मध्ये. हाय, काय नाव आहे ह्याच? लाना. लाना लाना लाना. हा, क्या केवढा जाडा झालाय तो. हा, चाटचा स्टॉल आहे हँगिंग गार्डनच्या बाहेर. आपण आता एंट्री करतोय हँगिंग गार्डन मध्ये. आपण आलो हँगिंग गार्डनच्या आत.
हा माझा भाऊ आहे, मावशीचा मुलगा, आणि आमची भाची भाची आहे माझी सोहा. आम्ही फिरायला आलो आहोत हँगिंग गार्डनला, तर बघूया हँगिंग गार्डनमध्ये काय काय आहे. चला कम ऑन ये चाललोय. आता आपण आतमध्ये बघा, इथून बॅक साईडला वर जायचं आणि मग आपल्याला लागेल म्हातारीचा बूट. ओके चला, हा आहे म्हातारीचा बूट. हा ही आमची छोटी ब्लॉगर आहे. यूएसबी केबल खराब छे छु तो लै आव यूएसबी केबल. पण तिथे समोर गार्डन मध्ये मस्तीखोर माणूस आता गपचूप बसलाय कॅमेराच्या समोर, नाही तर त्याची खूप मस्ती चालली आहे. तिकडे सनी उड्या मारतोय. हे लहान मुलांना खेळायचंय. मास्क काढ. ब्युटिफुल सनसेट आपल्याला दिसणार आहे आता. मस्त छान छान फ्लावर्स आहेत इथे. हे बघा खूप मस्त कलरफुल गुलमोहर वाटतोय मला. हा गुलमोहर आहे, हा दोन कलर मध्ये, एक ऑरेंज आणि येलो. आणि खूप झाड आहेत इथे गुलमोहरची. ही आमची छोटी ब्लॉगर आहे रीवा, डूडल बाय रिहू तिच्या चॅनेलचं नाव आहे. से हाय. हाय. मस्ती चालू आहे इथे. आपण आता हँगिंग गार्डनच्या इको पॉइंटला चाललोय. बघा मागे इथे आहे इको पॉइंट, इथे आता आपण जाणार आहोत. चला काय चला ओरडा चला इको पॉइंटला. इको आलेला आहे थोडा थोडासा. काय ना हो इथे थोडा तुम्ही बसू शकता, रिलॅक्स होऊ शकता. बसली आहे आमची सोहा. हाय गॅलेक्सी वर, पूर्ण गॅलेक्सीच सिलिंग आहे. बघा इकोचा आवाज येतोय. तशाच प्रकारे डिझाईन केलेलं आहे इको पॉइंट. बघा हे इथे असे सिटिंग साठी डायसेस शेप मध्ये टेबल्स केलेले आहेत. बघा हे आहे हँगिंग गार्डन.
हे झाड खूप जुनं आहे. जाऊया आपण आता खाली. फायनली आपण उतरलोय खाली. आता इथे सुद्धा एक छोटासा व्ह्यू पॉइंट बनवलाय जिथून तुम्हाला पूर्ण सी व्ह्यू दिसू शकतो. कलर कलरचे रेनबो कलर मध्ये स्टेप्स बनवल्यात. लहान मुलांना खेळण्यासाठी खूप अट्रॅक्टिव्ह कलर स्कीम यूज केले यांनी. ब्युटिफुल फ्लॉवर, खूप सारे नवीन नवीन प्रकारचे फ्लॉवर्स इथे लावलेले आणि गार्डन मध्ये खूप छान ग्रीनरी आहे त्याच्यामुळे एकदम मस्त फ्रेशनेस फील होतो इथे आल्यावर एक वेगळ्याच प्रकारचा. हे चिल्ड्रन गार्डन आहे. लहान मुलांसाठी बनवलेलं एक छान गार्डन आहे. हँगिंग गार्डन मध्ये खूप मस्त एन्जॉय केलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथे जे लाईट्स आहेत ते हळूहळू चालू होत आहेत. संध्याकाळ झालेली आहे त्याच्यामुळे आता मगाशी सांगितल्यासारखं माझे काका ते गिरगावात राहतात. आता आम्ही त्यांच्या घरी चाललोय. आज आम्ही तिथे राहणार आहोत आणि बघूया तिकडची मजा आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघूया. Till then, bye bye. आय होप तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि आवडला असल्यास नक्कीच तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल.
आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला असे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहू, त्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. हे काही शॉर्ट्स आहेत जे मी शूट केले होते रिटर्न जर्नीमध्ये, ते मी इथे ॲड करते. पुढे आम्ही अजून जी काही मजा केली ती मी अपलोड करीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.